नमस्कार. तुमच्या मनातलं लोक लाईव्ह स्टुडिओमध्ये आज ललित कोल्हे आलेले आहेत. त्यांच्याशी आपण लोकसंवाद या कार्यक्रमांतर्गत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. महापौर ललित कोल्हे वयाच्या 21व्या वर्षी राजकारणात प्रवेश करून असा हा एकमेव व्यक्ती असेल की त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी या नगरपालिकेच्या बांधकाम समितीच्या सभापतीपदी कार्य केलं. तितकंच नाही तर ह्यांचा सगळा परिवार या राजकारणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य, म्हणजे आजोबा नगराध्यक्ष, वडील, त्यानंतर आई ही नगराध्यक्ष, यांनी ललित कोल्हे बांधकाम समितीच्या नंतर स्थायी समितीचे सभापती, उपमहापौर आणि आता नजीकच्या काळामध्ये महापौर पद, असा हा सगळा त्यांचा राजकारणातला प्रवास. दरम्यानच्या काळात मनसेतून 2008 ते स्वतः एकमेव असे मनसेच्या माध्यमातून निवडून आले आणि त्यानंतर कोल्हे परिवारावरती विश्वास ठेवून कोल्हे परिवाराच्या विचारसरणीला अनुसरून असलेले असे 12 नगरसेवक मनसेच्या माध्यमातून ललित कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले. 1 ऑगस्टला जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. मनसेमधून या सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांसह प्रचंड अशा ताफ्यासह ललित कोल्हे आणि या कोल्हे परिवाराने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणूक लढवत आहे. आज आपण त्यांनी भाजपामध्ये प्रवेश का केला, कोणत्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून केला, यानंतर या शहराचं व्हिजन त्यांनी कशा दृष्टीने बघितलेलं आहे, त्यांच्या काळामध्ये कोणकोणत्या प्रकारचे विकासाची किंवा एक प्रगतीची कामं झाली, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. एक दिलखुलास चर्चा ललितजी आपल्या समवेत करणार आहेत. दर्शको, आपलं आणि ललितजींचं या लोकसंवादमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. ललितजी नमस्कार. ललित भाऊ, आपण मनसेची स्थापना झाली तेव्हापासून या जळगाव शहरामध्ये राजकारणाच्या माध्यमातून कार्यरत आहात. आता या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण मनसे सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी आपण सुरेश दादांच्या संपर्कात होतात. महापौर पद आपल्याला ज्यावेळेला मिळालं त्यावेळेला माननीय सुरेश दादा जैन यांच्याबरोबर आपली चांगल्या प्रकारची मैत्री होती आणि त्यांच्या माध्यमातून आपण महापौर झालात आणि त्यानंतर ज्यावेळेला निवडणूक घोषणा झाली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश केला. ह्या सगळ्या स्थित्यंतर जे घडलीत याची सगळी पार्श्वभूमी आणि हे का घडलं, आपण भाजपामध्ये प्रवेश का केला, सुरेश दादांना आपण का सोडलं, ह्या सगळ्या गोष्टींची एक सविस्तर उलगडा आपण करावा आणि मग आपण आपल्या पुढच्या भविष्याच्या विषयी आपण चर्चा करूया. एक तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जे विचारलं की सुरेश दादांची मैत्री होती तुम्ही सोडलं, तर मला एकच सांगायचं की दादांचं आज पण जेवढं आमच्या मनात दादांच्या विषयी प्रेम होतं ते आज पण तितकंच प्रेम आहे. ठीक आहे, आज मी जरी त्यांच्या पक्षात नसलो तरी माझ्या मनात दादांच्या विषयी तितकंच प्रेम आहे जितकं पहिले होतं. आपल्या मनामध्ये दादांच्या संदर्भात असलेले कढळ स्थान आहे या सगळ्याच्या आणि राहील आणि राहील. मग आपण भाजपामध्ये प्रवेश करताना कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून केला, उद्देश ठेवून आपण भाजपात प्रवेश केला? संघटना आणि एक व्यवस्थितपण. पूर्ण जळगाव शहरामध्ये आज भारतीय जनता पार्टीची लाट आहे. आज आम्ही घरोघरी फिरताय की ती लाट आम्हाला अगोदर कळून गेली होती. एक त्याच्यात मला असं वाटतं की त्या जळगाव शहराचं नक्कीच विकासाचं एक पाऊल एक चांगलं जाईल आणि मी जे पाऊल उचललंय ते नक्कीच एक विकासासाठीच उचललंय की जळगाव शहराचा विकास झाला पाहिजे. अच्छा, म्हणजे जळगाव शहराचा विकास होण्यासाठी भारतीय जनता पार्टी हा पक्ष तुम्ही निवडलात की त्या दृष्टिकोनातून हा प्रवेश करत असताना अशाही प्रकारचा आपल्यावरती आरोप होतो की आपण कोणत्या तरी पदात अपेक्षा ठेवलेली आहे किंवा कोणत्या तरी आमिषाची अपेक्षा ठेवलेली आहे, कोणतं तरी प्रलोभन तुम्हाला देण्यात आलेलं आहे, काहीतरी डीलिंग झालेलं आहे. मी लोक टीव्हीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की असं कुठल्याच प्रकारची डील, कुठल्याच प्रकारचं पदाची लालच किंवा असं गिरीश भाऊंनी बोलवून काही पदाचं सांगितलं किंवा मी पेपरात वाचलं होतं की मला काहीतरी ग्रामीण भागात आमदारकीचं त्यांनी हे साफसाफ खोटं आहे. असं कुठल्याच प्रकारचं आमची डील झालेली नाही आहे. काही काळातच तुम्हाला समजून की डील झाली की नाही झाली असं कुठल्याच प्रकारची डील झाली नाही आहे किंवा कुठलं पद मला द्या, कारण मी इतकं मोठं महापौर पद भूषवल्यानंतर असं मला वाटत नाही की मी कुठलं पदासाठी. आता तुम्ही सांगितलं महापौर पद भूषवल्यानंतर आता नगरसेवक पदासाठी मग तुम्ही मनसेतून का नाही लढलात? तुम्हाला असं विश्वास नव्हता का मनसेवरती की मनसेतून आपण निवडून येणार नाही, भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतरच आपण निवडून येऊ? कशा मनसे हा पक्ष मी आमदारकी जेव्हा लढवली होती मागच्या काही 4 वर्षापूर्वी बरोबर, त्या टायमाला मी जिल्हाध्यक्ष होतो, त्या टायमाला मी मनसेपासून दूर गेलो होतो. पण
एक बांधिलकी जे 5 वर्षासाठी महानगरपालिकेत आमची मनसे सोबत होती, बरोबर, ती 5 वर्षासाठी मी त्यांच्याकडे बांधला गेलो होतो. हा वेळ होता पक्ष बदलवायचा, म्हणून मी पक्ष बदलवला. अच्छा, आणि हे सगळं बदलत असताना आपण भाजपाच हा का निवडला, याचं कारण सांगितलं की शहराचा विकास. मी शहराचा विकास हा मनसेमधून राहून किंवा दादांबरोबर राहून करता आला असता? नक्कीच, मी स्वतः महापौर राहून चुकलोय. दादांसोबत जेव्हा मी होतो त्या टायमाला सुद्धा मी म्हणजे महापौर पदी जे अडचणी ज्या आल्या वरच्याच्या भांगडीमुळे किंवा वरच्यांच्या काही गोष्टींमुळे ज्या काही अडचणी आज सर्वसामान्य जनतेला होते ते दिसून आलंय, आणि असं परत झालं नाही पाहिजे. भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आता तुम्ही भाजपामध्ये प्रवेश करताना विकासाचा एक मुद्दा सांगितला की विकास हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर हा तुम्हाला लवकर दिसतोय, असे कोणते मुद्दे विकासाचे आहेत की तो विकास आपल्याला साधण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश करणं, भाजपाच्या माध्यमातून हा विकास साधला जाऊ शकतो, हे तुमच्या माइंडमध्ये तुमच्या मनात कोणते विचार आहेत? भारतीय जनता पार्टी आज राज्यात आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. आपल्याकडे जे आज फायनान्शियल क्रायसिस, आज जळगाव महानगरपालिकेची खूप विकट परिस्थिती आहे आणि मला असं वाटतं की त्याची मदत नक्कीच होईल. इथे सत्ता आल्यानंतर ती मदत होईल. त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न जो आपल्या महानगरपालिकेचा आहे तो गाळेधारकांचा प्रश्न आहे. बरोबर, त्यात आता सत्तेधारी पक्ष जे हालचाल करू शकते ते मला असं वाटतं की त्यांच्याशिवाय हे काम कोणी करू शकत नाही. म्हणजे गाळेधारकांचा प्रश्न सुटल्यानंतर शहराच्या विकासाचे अनेक कवाडं उघडली जातील असा तुमचा विश्वास? आणि तो प्रश्न कसा सुटू शकतो? गाळेधारकांच्या प्रश्नांसाठी आता महानगरपालिकेला आता काही बंधनं सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शननी दिलेले आहे, तर नक्कीच ते कोर्टाकडनंच होईल असं मला वाटतं. पण त्यात मदत नक्कीच सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं किंवा राज्य सरकारकडनं होईल आम्हाला असं वाटतं. एक आशावाद तुम्हाला? एक आशा आहे आणि नक्कीच गिरीश भाऊंनी मनावर घेतलं तर सगळं होऊ शकतं असं मला वाटतं. अच्छा, गिरीश भाऊ तुमचे अत्यंत जवळचे स्नेही मित्र आहे म्हणूनच तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केला असं एक म्हटलं जात? असं म्हटलं जात म्हणजे गिरीश भाऊ खूप जवळचे आहे आणि राहतील. आणि जे आज जामनेर शहरामध्ये जे काही आज वातावरण आहे, 350 कोटीचं काम तिकडे त्यांनी जामनेर शहरात आणले, नक्कीच मदत आपल्या जळगाव शहराला होईल. म्हणजे गिरीश भाऊ मंत्रिमंडळात असल्या कारणाने जिल्ह्याचं एक नेतृत्व त्यांच्याकडे आहे आणि अशा वेळेला जळगाव शहराला एक विकासाचा ओघ त्यांच्या माध्यमातून येऊ शकतो अशा प्रकारचा आपला एक म्हणणं आहे. आपल्या या महापौर पदाच्या व्यतिरिक्त लोकशिक्षण मंडळाच्या खडके या विद्यालयात आपण चेअरमन आहात, खान्देश कामगार उत्कर्ष संघटना जी आहे त्याचे संघटक आहात, कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीचे आपण संचालक आहात आणि त्याचबरोबर एलके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. मी हे एवढं सगळं सांगण्याचा उद्देश असा आहे की ही महापालिका एवढी बिकट परिस्थितीमध्ये असताना, आपल्याकडे एवढी पदं ही असताना, या शहराच्या बिकट परिस्थितीमध्ये या एनजीओंच्या माध्यमातून आपण भरपूर काही काम करू शकला असतात. नक्कीच मी काम केलेले आहे, जळगावच्या जनतांना माहिती की मी खूप काम केले. गेल्या 4 वर्षापूर्वी आपल्याकडे रावण दहन करणारी कुठलीच संस्था पुढे येत नव्हती. मी आणि महानगरपालिकेची परिस्थिती खराब होती. अगोदर काय व्हायचं की रावण दहनासाठी महानगरपालिका पैसे द्यायची, बरोबर, आणि ह्या टायमाला अशी परिस्थिती झाली होती की त्याच्याकडे लक्ष देणार कोणी नव्हतं. तेव्हा मी हातभार पुढे केला, स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून आज 5वं वर्ष, आता येणारे 5 वर्ष मला मान आपला याला होईल रावण दहनाला. बरोबर, तर रावण दहन इतका मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, तो एक मोठा आम्ही एलके फाउंडेशन तर्फे कार्यक्रम आयोजित करता. त्यानंतर होळीचा कार्यक्रम आहे तो आम्ही घेता. त्यानंतर आमचं दहीहंडीचा कार्यक्रम आहे, सागर पार्कवर आम्ही दरवर्षीप्रमाणे घेतात. त्यानंतर महानगरपालिकेची साफसफाईमध्ये काही 2-2.5 वर्षापूर्वी परिस्थिती खूप खराब झाली होती. त्या टायमाला आपण प्रायव्हेट ठेके देणे सुरू करणार होते पण त्याला खूप वेळ लागून गेला. तर तो वेळ काहीतरी तो टाईम 16 ते 14 महिन्याचा होता. त्या टायमाला मी स्वतः एलके फाउंडेशनची साफसफाईची टीम उभी केली. अच्छा, फाउंडेशनतर्फे 60 ते 70 लाख रुपये असे घरून खर्च करून साफसफाई जळगाव शहरात ठिकठिकाणी मी केलेली आहे. आणि जळगावच्या जनतेला माहिती आहे, कुठलाही कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम असो किंवा काही मुस्लिम समाजामध्ये काही मोठा कार्यक्रम असो किंवा कुठल्याही मोठ्या ग्राउंडमध्ये कार्यक्रम असो, त्या ठिकाणी मला फोन आला किंवा आमच्या कार्यकर्त्यांना मी टीम नेमली होती, त्या ठिकाणी फोन आला की लगेच माझी टीम जायची आणि साफसफाई करून द्यायची. गणपतीच्या टायमाला विसर्जनाला जे घाण तलावाच्या आजूबाजूला व्हायची, त्या ठिकाणी सुद्धा आमची टीम दरवर्षीप्रमाणे आमची 40 ते 45 लोकांची टीम जे जाते साफसफाई करते, कोणाकडनं 1 रुपया ना घेता आमचे एलके फाउंडेशन टीम तिथे कार्यरत आहे आणि करते दरवर्षी. म्हणजे एक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक, धार्मिक कार्यक्रमांसह समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही या माध्यमातून काम केलं. म्हणजे रावण दहनासारखा कार्यक्रम असेल तर 1000 पब्लिक त्या ठिकाणी असते, होळीचा कार्यक्रम, हे सगळं करत असताना आता
महापालिकेच्या या निवडणुकीच्या माध्यमातून आपण प्रचारासाठी प्रत्येक घरोघरी जातात, कोणत्या पद्धतीची मतं मागण्यासाठी काय कारण सांगतात, काय मागतात, का तुम्हाला मतदान केलं पाहिजे? एक विकासाचा जो अजेंडा आहे जो आम्ही घेऊन चालताय, आज तुम्ही खान्देशी आघाडीला 35 वर्ष दिले, आम्हाला तुम्ही 1 वर्ष द्या, असं गिरीश भाऊंचा जो अजेंडा आहे तोच घेऊन चालताय. गिरीश भाऊंनी सांगितलं होतं काही दिवसापूर्वी की आम्हाला तुम्ही सत्ता द्या, आम्ही 200 कोटी रुपये जळगावच्या विकास निधीसाठी आणू, असं भाऊंनी सांगितलेलं आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की त्यात काही वेळ लागणार नाही, सत्ता आल्यानंतर नक्कीच 200 कोटी रुपये आम्हाला जळगाव शहरासाठी विकासासाठी आणतील आणि नक्कीच विकास सुरू होईल. हो, 200 कोटीचा विषय केला, पण तो 25 कोटीचा जो विषय आहे तो खूप गाजतो आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत की आपल्या महापौर पदाच्या कार्यकाळाच्या अगोदरपासून ते 25 कोटी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पारड्यात टाकलेले आहेत. आपण खर्च नाही करू शकलो भाऊ. नाही, खर्च नाही करू शकलो असं नाही आहे. त्याच्यावर समिती गठन केली होती मागे मान्य नितीन भाऊ महापौर असताना. त्या टायमाला 17 कोटीचे रस्त्याचे कामं नितीन भाऊ असताना आपण जळगाव शहराचे घेतले होते आणि त्यानंतर अमृत योजना ही जळगाव शहराला मंजूर झाल्यानंतर गव्हर्नमेंटकडनं पत्रव्यवहार झाले, त्यात त्यांनी नमूद केलं की अमृत योजना तुमच्याकडे मंजूर झालेली आहे तर रस्ते कामं तुम्ही आता कुठल्याच प्रकारचे रस्ते करू शकत नाही कारण सगळे रस्ते खोडले जातील. तो एक वेळ आपल्याला त्या 25 कोटीमध्ये ते साधारणतः 7-8 महिने त्यात गेले. अच्छा, म्हणजे आपण ती कामं लिस्ट तयार केली, मंजुरी केली आणि त्यात गव्हर्नमेंटने आपल्याला ती कामं करू नका असं सांगितलं. मंजुरी केली म्हणजे वर्क ऑर्डरवर इस्टिमेटवर तो विषय सगळा येऊन गेला होता. अच्छा, ते सर्वांना कल्पना आहे. तुम्ही केव्हाही नितीन भाऊंना विचारू शकता हा विषय. आणि त्या टायमाला मी उपमहापौर होतो. त्या आमच्या जेव्हा मी खान्देश विकास आघाडीसोबत होतो किंवा आम्ही सर्व मनसे आणि खान्देश विकास आघाडीची युती होती त्या टायमाला ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. त्यानंतर जेव्हा ते 17 कोटी रुपयांचे रस्ते कॅन्सल केले, परत 25 कोटी निधी तसाच राहिला. मग परत तिच्यावर आता पहिल्या टप्प्यात कुठल्या पहिल्या टप्प्यात म्हणजे की आता कुठल्या जागेच्या आता गटरचे कामं घ्यायचे, एलईडीचे किती काम घ्यायचे, तर असं ठरलं गेलं की 7 कोटीचे एलईडीचे कामं घ्यायचे, 7 कोटीच्या गटरी आपलं 10 कोटीच्या गटरी वगैरे घ्यायच्या, त्यात 2-3 कोटीचे नाले घ्यायचे. हे असं सगळं असं रफली एक तयार करून ते आम्ही सुरुवात केली. तर तिच्यामध्ये असं आढळलं की परत नंतर असं एक हे आलं की एसटीपी म्हणजे भुयारी गटर योजना सुद्धा आपल्याकडे मंजूर झालेली आहे. तर ती गटरसाठी मग आता फर्स्ट फेजमध्ये जे भुयारी गटर योजना मंजूर आहे जिथे आता टेंडरिंगची प्रोसेस सुरू आहे, फर्स्ट फेजमध्ये गटरी घ्यायच्या नाही असं ठरलं. मग परत ते कॅन्सल झालं. अच्छा, परत कॅन्सल होऊन जे सेकंड फेज आणि थर्ड फेजच्या गटरी होत्या ज्या आउटस्कटच्या जळगाव शहराच्या त्या आम्ही घेतल्या. त्यात आम्ही भारतीय जनता पार्टी, मनसे, खान्देश विकास आघाडी आणि राष्ट्रवादी असे त्यांच्याकडनं गटनेत्यांकडनं लिस्ट घेतली. त्यातनं आम्ही कटौती केली ज्या ठिकाणी जास्त पॉप्युलेशन आहे आणि एकदम वर्दळचा एरिया आहे आणि त्या ठिकाणी काहीच आतापर्यंत आपण काही कुठल्याच प्रकारचे आपण गटर किंवा रस्ते देऊ नाही शकले त्या ठिकाणी आपण गटर घेतल्या त्यांच्याकडनं. तर त्यात मामा भारतीय जनता पार्टीकडनं होते. तर मामांचं फक्त इतकं म्हणणं होतं की बा हा निधी आम्ही आणलेला आहे तर तुम्ही हा निधी आम्हाला सुद्धा याच्यात आम्ही तुम्ही सोबत घ्या. बरोबर. माननीय चंद्रकांत दादा पालकमंत्री असताना दादांनी कलेक्टर साहेबांना सांगितलं की बा इथे एक समिती गठन करा. गिरीश भाऊ, चंद्रकांत दादा, मामा, नितीन भाऊ, मी अशी समिती गठन केली. ते समिती गठन केल्यानंतर 25 कोटीचे जे काही 25 कोटीमध्ये कुठले गटरी घ्यायचे आणि काय घ्यायचे सगळ्या त्या म्हणजे फायनल केल्या. बरोबर. ते फायनल केल्यानंतर जे काही प्रपोजल आहे तो नाशिकला पाठवले. नाशिकला गेल्यानंतर तो मुंबईला गेला. मुंबईहून यायला त्याला 2 महिने लागून गेले. अच्छा, तोपर्यंत इलेक्शन तोपर्यंत नाही. मुंबईहून आल्यानंतर इकडे निविदा प्रसिद्ध झाल्या, टेंडर सबमिशन झालं, टेंडर भरलं, ऐन वर्क ऑर्डर देण्याच्या वेळेस पदवीधरचं इलेक्शन लागलं. मग त्यानंतर असं ठरलं की जो आता आपला पदवीधर संपल्यानंतर 1 महिन्याचा गॅप म्हणजे 2 सप्टेंबरला आपलं इलेक्शन लागेल, तर त्या हिशोबाने आम्ही असं ठरवलं की बाबा आता जो 1 महिन्याचा गॅपमध्ये आपण जे आता 25 कोटीचे कामांमध्ये काही गट्टीचे कामांचे वर्क ऑर्डर आपण इश्यू करून देणार आहे त्यांचे काम आपण सुरुवात करू, म्हणजे जेणेकरून ह्या जे 25 कोटी हा जो विषय आहे हा विषय संपून जाईल आणि जनतेपर्यंत जो आपण गैरसमज जनतेचा आज पण तोच आहे की 25 कोटी आतापर्यंत खर्च नाही केले. पण असं नाही आहे, खर्च नाही केले असं नाही. आज वर्क ऑर्डर म्हणजे मला सांगायचंय सांगली मिरजचं जर तिकडे इलेक्शन नसतं तर नक्कीच आपलं इलेक्शन 2 सप्टेंबरला झालं असतं. बरोबर. सांगली मिरजमुळे आपलं 1 महिना अगोदर इलेक्शन झाल्यामुळे आपल्याला आचारसंहिता पण लवकर लागली. पदवीधरचं संपल्यानंतर त्या पदवीधरच्या इलेक्शनमध्ये आपल्याला
अध्यादेशाला लागून गेली, तो एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला. 25 कोटीच्या याच्यात गटरीचे काम आपण घेतलेले, त्यात आपण 10 कोटीचे काम घेतले गटरीचे, 3 कोटीचे नाल्याचे काम घेतले. हे सगळे कामं करत असताना सगळ्या नगरसेवकांना आपण विश्वासात घेतलं आहे का, असाही प्रकारचा आरोप होतो की आपण फक्त विशिष्ट गटाच्या, भाजपामधल्या सुद्धा विशिष्ट गटाच्याच नगरसेवकांनाच्या वार्डामध्ये आपण काम करत आहात, किंवा खान्देश विकास आघाडीच्याच फक्त नगरसेवकांसाठी काम करत आहात. असं काही नाही झालं. त्यात असं होतं की ज्या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते, त्या पहिल्या फेजमध्ये त्यांचे नगरसेवक सुनील माडी असतील किंवा वामनदादा खडके असतील, त्यांच्या फर्स्ट फेजमध्ये गट्टीचं काम आम्हाला घ्यायचंच नव्हतं किंवा ते होतच नाही. तर मग त्यात आपण असं ठरवलं होतं की बाबा जे काही सुटले, आता जे काही सुटले ते पृथ्वीराज सोनवणे सुटले होते आणि नितीन भाऊ पाटील सुटले होते, नितीन पाटील जयश्री पाटील, बरोबर. तर त्यांना आम्ही 10-10 लाख रुपया निधी आम्ही वेगळा दिला होता, आपल्या नगर त्यांचा निधी आम्ही त्यांना दिला होता 10-10 लाखाचा. त्यांच्याकडे गटरी ऑलरेडी होत्या, बरोबर. तर दुसरं काही कामासाठी त्यांना ऍडजस्ट करायचं होतं म्हणून आम्ही त्यांना आमच्या एका निधीमधून त्यांना 10-10 लाख रुपये निधी आम्ही दिला होता, जे गार्डन मध्ये. तर असं काही नाही झालं की कोणाला आम्ही वगळलं आहे तिथं, सर्वांना सोबत घेऊन चालले होते आणि सर्वांचे कामं 25 कोटीमध्ये खूपसे कामं झालेले असं मला सांगायचंय. अच्छा, म्हणजे 25 कोटीचा निधीच्या संदर्भातला तुम्ही खूप अतिशय व्यवस्थितरित्या खुलासा करून दिला की त्या त्यावेळेला त्या त्या क्षणाला एक आचारसंहिता असेल किंवा नगर शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारचे फत्वे जे आलेत की आता गटरीचं काम करू नका किंवा अमृत योजना आहे त्याच्यामुळे रस्त्याचं काम करू नकात, यामुळे तो प्रलंबित होत गेला आणि आता तो मंजुरीच्या स्टेजवर आहेत, कामं सुरू करण्याच्या स्थितीत आहेत, पण आचारसंहिता लागल्यामुळे कामं थांबलेली आहेत. वर्क ऑर्डर इश्यू फक्त द्यायचे राहिले, बस बाकी एकच दिवसाचं काम आहे की वर्क ऑर्डर इश्यू करून दुसऱ्या दिवशी काम सुरू करायचं. पण अशा स्थितीमध्ये आपलं ते सगळं आता काम आहे. बरं, आता एवढं सगळी अशी परिस्थिती असताना इलेक्शन तर लागलेलं आहे, इलेक्शनचे सगळ्या प्रचार यंत्रणा आपली काम करते आहे, ही प्रचार यंत्रणा काम करत असताना प्रभावी प्रचार यंत्रणा आपल्या माध्यमातून कशा पद्धतीने राबवली जाते, आपण कशा पद्धतीने नागरिकांपर्यंत भेटतात आहात, मतदारांना मत मागतात आहात? मतदारांचा प्रश्न आता तुम्हाला सांगितलं मी की आपल्याकडे अमृत योजना झाल्यामुळे खूपसे रस्त्यांची परिस्थिती, जे चांगले रस्ते होते ते खराब झालेले आहे, कारण खोदकाम सुरू आहे, काम जोराने सुरू आहे आणि नक्कीच ते रस्ते रिपेरिंगचं आता पुढे काहीतरी त्याचं नियोजन झालं पाहिजे असे पण आम्ही सरकारला सांगणार आहे की बाबा त्याचं आज निदान जे खोदकाम झालेलं आहे त्याला व्यवस्थित त्याला मेंटेन करून जरा ते कुठे खड्ड झालंय किंवा माती बारीक आपलं काळी मातीवरती आली अशी तर खड्ड झाला, असं खूप ठिकाणी खूप गाड्यांची स्लिपचा प्रकार होतोय असं आम्हाला कळलं. तर नागरिकांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जिथे काम सुरू आहे व व्यवस्थितपणे काम झालं पाहिजे, बॉट एक चांगलं तुम्ही 50 वर्ष ह्याची तयारी तुम्ही केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीकडनंच हे अमृत योजना मंजूर झालेली आहे, बरोबर. आणि भुयारीकरण योजना सुद्धा भारतीय जनता पार्टीकडनंच झालेली आहे कारण त्यांच्या शासनामध्ये झालेली आहे. तर त्यांचं फक्त नागरिकांचं इतकंच म्हणणं आहे की भाऊ काम वाढत सुरू आहे, पूर्ण चोफेर काम सुरू आहे, पण काही काही ठिकाणी इतके खड्डे आहे की ते थोडं रिपेरिंगसाठी मग आम्ही सांगितलं आता आचारसंहिता आहे म्हणून आता काही काम करता येत नाही, बरोबर. हा एक काम आहे. दुसरं त्यानंतर भाजीपाला जे आहे ठिकठिकाणी आज पुष्कळ ठिकाणी भाजीपाल्याचा कान्याकोपऱ्यात काही मंडळी बसलेली असते, एक कॉलनी एरियासाठी जवळपास भाजीपाला मार्केट झालं पाहिजे. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही घेणार आहे की एक मोठा कॉलनी एरिया जर असला, हायवेच्या तिकडचा कॉलनी एरिया म्हटलं म्हणजे की महाबळ आहे, इकडे रामानुनगर आहे किंवा तिकडे सुप्रीम कॉलनी, रामेश्वर कॉलनी, मोठ्या मोठ्या जे एरिया आहे त्या एरियांच्या मध्ये ओपन जागेत असं एक भाजीपाला मार्केट झाले पाहिजे, जेणेकरून जनता हायवेच्या इकडे क्रॉस नाही करणार, हायवेच्या इकडे त्यांना सुविधा मिळेल. आणि गावातल्या ज्या 2 मोठ्या ओपन स्पेस ओपन जागा आपल्या ज्या, एक जुनी नगरपालिकेची जागा आणि एक साने गुरुजी रुग्णालय, एक साने गुरुजी रुग्णालय ठिकाणी मागे पण मी सांगितलं होतं की तिथे एक मल्टी स्टोरेज, एक भाजीपाला मार्केट म्हणजे मल्टी स्टोरेज, त्या ठिकाणी दाळ जे पण फ्रुट्स भाजीपाला, सिक्कीममध्ये एक पण भाजीपालावाला रस्त्यावर बसत नाही. अच्छा, म्हणजे फेरीवाला हा प्रकारच, फेरीवाला प्रकार नाही. त्यांनी एक मल्टी स्टोरेज बिल्डिंगमध्ये सगळं त्यांनी एस्टॅब्लिश करून घेतलेलं आहे, 12-13 मजली बिल्डिंग त्यांनी केलेली आहे आणि प्रत्येक 20-20 हजार फुटाचे मोठे मोठे फ्लोअर आहेत. त्या फ्लोअरवर एक जरा माणूस घुसला की पुरा भाजीपाला म्हणजे सगळं डाळी फ्रुट्स सगळं घेऊन येतो, म्हणजे गावात कुठेच तुम्हाला एक कान्याकोपऱ्यात भाजीपालावाले केडे विकणारे वगैरे दिसणार नाही. बरं, असं विजन तुम्ही ठेवलंय, असं विचार केलाय का? तो विचार केलेला आहे, भारतीय जनता पार्टी तर्फे ते काम करू नक्की. अच्छा, म्हणजे 100%. अच्छा, बघ तुम्ही एक हा विषय सांगितला, हायवेच्या तिकडून इकडे कोणी येणार नाही,
समांतर रस्ता हायवेला लागूनचा जो विषय आहे तो खूप दिवसापासून प्रलंबित आहे, त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने ती बाजू मांडणार? काही दिवसातच तुम्हाला माहिती पडून जाईल गिरीश भाऊंच्या माध्यमातून आणि मान्य नाथाभाऊ खडसेंच्या माध्यमातून. आज समांतर रस्त्याचा जो विषय होता तो गडकरी साहेबांशी यांनी चर्चा करून आमदार राजूमामा घोडे आणि चंदूभाई पटेल यांच्या पुढाकाराने त्यांनी गडकरीजींशी बोलणं केलंय आणि काही दिवसातच एक त्याची ऑर्डर येऊन जाईल आणि नक्कीच ते काम सुरू लवकर लवकर होईल असं मला वाटतं. बघ, आता तुम्ही ज्या मनसेमधून भाजपामध्ये आला, तुमच्या बरोबर तुमच्या विचारसरणीला अनुसरून तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून किती जण आज या महापालिकेच्या निवडणुकीत उभे? भारतीय जनता पार्टीने 75 च्या 75 नगरसेवक देणारा हा एकमेव पक्ष आहे. अशा वेळेला आपल्या विचारसरणीला अनुसरून असलेले किती जण आहेत? 75 च्या 75 मनसेमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले असे किती जण आहेत? 6 लोक आहे. 6 ठिकाणी आम्ही लढवत आहे, पण जबाबदारी पूर्ण 75 ची आम्हाला दिली गेलेली आहे की ज्या ठिकाणी तुमचे काही गट असेल, ग्रुप असेल, ज्या ठिकाणी ओळख, ज्या ठिकाणी आता एरिया असे असे एरिया आहे की ज्या ठिकाणी आमची चांगली पकड आहे, त्या ठिकाणी आम्ही तेच सांगतो की इकडे कमळ वर तुम्ही चिन्हावर भाजपासाठी तुम्ही सगळ्या दृष्टीने प्रयत्न कराल 100%. कारण शेवटी तुम्ही महापौर एक शहराचं नेतृत्व तुमच्याकडे होतं, परंतु त्याचबरोबर जे आपल्या विचारसरणीला अनुसरून असलेल्या यांची जबाबदारी आपल्यावरती आहे की हे निवडून आलेच पाहिजे, असे तुमचे जे 6 जण आहेत त्या 6 जणांसाठी तुमचे काही विशेष प्रयत्न आहेत का? ते 6 जण तर निवडून येतील 100%. ते 6 जण निवडून येतील, त्याला तुमच्या माध्यमातून तुम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी भरपूर आणि जे एरिया आम्ही निवडलेले आहे नक्कीच त्या एरियातून ते निवडून येतील अशी मला खात्री आहे. ललित भाऊ, 2 विषय आहेत. आपण मनसेमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, हा प्रवेश करत असताना आपल्या जवळचे सख्य त्यांना सुद्धा आपण या भारतीय जनता पार्टीमध्ये आणण्यासाठी त्यांना तुम्ही प्रयत्न केले, त्यांच्याबरोबर तुमच्या जवळचा मित्र सुनील महाजन यांना सुद्धा तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश करावा अशा प्रकारच्या एक आता वावडे म्हणता येतील कारण त्यांनी तो प्रवेश केलेला नाही, असा काही प्रयत्न तुमच्या हातून झाला होता? नाही नाही, खरी गोष्ट आहे की सुनील भाऊंना माहितीच नव्हतं की मी भारतीय जनता पार्टीत जातोय. तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना कोणाकोणाशी चर्चा केली? पूर्ण परिवाराशी चर्चा करून मी आणि घेतला, याच्या व्यतिरिक्त कोणाशीच बोलला नाही. सूर्यजादांशी चर्चा केली? दादांना माहिती नव्हतं सूर्यजादांना याची कोणती कल्पना नाही. प्रवेश केल्यानंतर दादांशी काही बोलणं झालं का? नाही, आजपर्यंत दादांशी या संदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा नाही. ललित भाऊ, आपण हा जो प्रवेश केला हा प्रवेश फक्त गिरीश भाऊ महाजन यांच्यावर विश्वास ठेवून केला असं आपलं म्हणणं आहे, काय याच्या मागचं खरं गुपित आहे हे पण आम्हाला जाणून घ्यायचं की गिरीश भाऊ महाजनवरती एवढा विश्वास का दाखवला? गुपित वगैरे असं काही नाही आहे की एक समाजाला चांगला चेहरा, एक चांगली सवय आणि एक चांगली दिशा म्हणून आज भारतीय जनता पार्टीकडे बघलं जात. जर कोणाला वाटतं की मी चुकीचा निर्णय घेतलाय तर तो त्यांचा विषय आहे, मला असं वाटतं की मी जो निर्णय घेतलाय तो एकदम उचित निर्णय आहे आणि नक्कीच याचा जरी मला फायदा झाला किंवा नाही झाला पुढे मी सक्षम आहे फेस करायला, तर ज्याला कोणाला वाटतं की बाबा मी चुकीचा निर्णय घेतलाय तो त्यांचं. सगळ्यांचं म्हणणं असं आहे गिरीश भाऊ तुमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत म्हणून तुम्ही प्रवेश केला. गिरीश भाऊ आमचे नेता आहे, मित्र तर होतेच आणि राहतील असं म्हणतात. राजकारणात कोणीच कोणाचा मित्र नाही आणि शत्रू नाही, ते तुम्ही तुमच्या या सगळ्या याच्यातून जाणवलं. आता शेवटी फक्त तुम्हाला एकच विचारतो, या साऱ्या जळगावकरांना तुम्ही काय आवाहन करा? बस मी एकच आवाहन करीन जळगावकरांना की संधी तुम्ही खान्देशविका जागरेला 30 ते 35 वर्ष दिलेली आहे, आजची जे जळगावच्या जनताला जे आज जे पाहिजे ते त्यांना मिळालेले नाहीये आणि नक्कीच जे त्यांना मिळालेले नाही ते भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही मिळवून देऊ, हाच आमचा जाहीरनामा आहे. भारतीय जनता पार्टीमार्फत ही सगळी प्रगतीची विकासाची कामं ही होऊ शकतील असा तुम्हाला दृढ विश्वास आहे? 100%. आणि गिरीश भाऊंनी सांगितलेलं आहे की आमदारकी आता येतेच आहे पुढे, जर तुमचा मी जळगावचा विकास करू नाही शकलो तर आमदारकीला राजीनामा तुम्ही मतदान करू नका, डायरेक्ट गिरीश भाऊंनी सांगितलेलं आहे. भाऊ, आपण सांगितलं की आपण 75 नगरसेवक जेवढे आहेत त्या सगळ्या नगरसेवकांची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर आहे, या सगळ्यांचा ते निवडून यावे यासाठी आपण प्रयत्न करत आहात, हे निवडून यावे यासाठी आपली प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने काम करते आहे? पक्षाकडनं काही प्रचारक आहे आमचे, त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम आज ज्या झोपडपट्टीधारकांना किंवा गरीब लोकांसाठी जे स्कीम नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या डिक्लेअर केलेल्या आहेत त्या स्कीम काही काही लोकांना माहिती नाही आहे, केंद्र शासनाच्या योजना, राज्य शासनाच्या योजना भारतीय जनता पार्टी मार्फत ज्या राबवल्या जातात आहेत त्या आपण सगळ्या नागरिकांना समजून सांगण्याचं काम, समजून सांगायचं. काही स्टार प्रचारक येणार आहेत का आपल्या या प्रचारासाठी? नक्की स्टार प्रचारक येतील आणि या स्टार प्रचारकांच्या माध्यमातून आपण सर्व जनतेपर्यंत पोहोचणार आहात. नक्की
शहराचे असे कोणते प्रश्न आपण सोडवण्यासाठी नागरिकांपर्यंत माहिती देऊन राहिलेले आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तुम्ही आता पहिले मला सांगितलं की हायवेचा प्रश्न जो आहे आपला सामंत रस्त्यांचा, तो प्रश्न मार्गी लागेल, 100% मार्गी लागेल. आणि कारण आज 250 ते 300 बळी गेले तिथे त्या रस्त्यावर, तर मला असं वाटतं की तो सर्वात प्रायोरिटीचा विषय तो आपला पहिला राहील. दुसरा कर्जाचा जो संदर्भातला जो विषय आपण पहिले पण केला की आज फायनान्शियल क्रायसिसमध्ये महानगरपालिका आहे आपली, त्यात आपले 3 कोटी रुपये आज हुडकला जातात आणि 1 कोटी रुपये आपल्या जळगाव आपल्या बँकेत जातात, JDC बँकेत. तर नक्कीच कर्जाचा डोंगर जो आज महानगरपालिकेवर आहे तो कुठेतरी हा थांबला गेला पाहिजे आणि कुठेतरी सेटलमेंट होण्याचा विषय संपला गेला पाहिजे, त्याचा प्रयत्न आमच्याकडनं राहील. नंतर गाळेधारकांचा जो प्रश्न आहे तो आज जरी कोर्टाने ऑर्डर केलेली आहे पण राज्य शासनाकडनं गिरीश भाऊ, CM साहेब, नाथाभाऊ सर्वांनी एक मीटिंग करून त्याचा एक व्यवस्थितपणे मार्ग कसा निघेल त्याचा प्रयत्न आम्ही करू. नंतर जो फेरीवाला धोरण आहे भाजीपालावाल्यांसाठी जो धोरण आहे तो पण त्यात पण व्यवस्थितपणा, जो आज काही ठिकाणी असं झालं भानगडी होतात, काही ठिकाणी खूपशा त्यांच्यावर पण केसेस होता, अतिक्रमणधारकांवर आणि काही अधिकाऱ्यांवर केसेस होता, तर तो विषय आज व्यवस्थितपणे त्याच्यावर कमिटी गठन करून तो पण एक मार्ग लावायचा प्रयत्न आम्ही करू. आपण जवळजवळ 20 वर्षात 21 वर्षापासून या राजकारणात आहात, वयाच्या 21व्या वर्षापासून आपण राजकारणात आहात, आपल्यातून कोणकोणती अशी विकासाची किंवा प्रगतीचा आलेख उंचवू शकतो अशा प्रकारची कामं झालीत हे सांगा ना. सत्तेत असताना, आताच सत्ता होती त्या टायमाला, उपमहापौर असताना 2 बगीचे मोठे आम्ही 2 बगीचे डेव्हलप केले. त्या टायमाला मी उपमहापौर होतो आणि एक हॉस्पिटल पण पीपल बँकेला दिलं, एक स्कूल दिली पीपल बँकेला, अनुभूतीला पण एक बोहटे स्कूल दिली, आणि खूपसे म्हणजे आरोग्य शिक्षण आणि सांस्कृतिक सगळं जपणारे आपल्या काळामध्ये झाले. भाऊ आपलं मनापासून धन्यवाद, आपण आपला वेळ काढून लोक लाईव्ह स्टुडिओला आलात आणि दिलखुलास आमच्याशी आपण संवाद साधला, चर्चा केली, आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.